हॅलो फ्रेंड्स, आज आपण छत्तीस छातीसाठी ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं ते पाहणार आहोत. यासाठी अगोदर हवं असतं पेपर कटिंग, जे की आपण करून घेतलेलं आहे. यानंतर आहे अस्तर कटिंग, अस्तर कटिंग देखील आपण करून घेतलं आहे. आता यानंतर आता पाहणार आहोत आपण की ब्लाऊज पीस कसा कट करायचा. सुरुवातीला तर आपण ब्लाऊज पीस बघून घ्यायचा आहे व्यवस्थित, कोणत्या बाजूला डिझाईन वगैरे आहे ती. या ठिकाणी जी लेस आहे ती लेस आपण स्लीव्जसाठी यूज करणार आहोत, म्हणजे या साईडला आपल्याला स्लीव्हचा भाग कट करायचा आहे. जनरली आपण जेव्हा ब्लाऊजची स्लीव्हसाठी घडी घेतो त्यावेळेस ती 9.5-9 इंच अशी असते, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल ब्लाऊज पीसवरती जेव्हा ते आपण मेजरमेंट घेतो तेव्हा ती अगदी 7 इंचाची 7.5 इंचाचीच भरते. म्हणजे ते पण्यावरती अवलंबून असतं, किती मीटरवरती आपण ब्लाऊज पीस कट केलं यावरती डिपेंड असतं. आता या ठिकाणी आपल्याला ही लेस तरुण आपल्याला स्लीवची उंची काढायची आहे. तर या ठिकाणी आपण फक्त पॅच लावा लागेल, इथे जॉईंट द्यावा लागेल. यासाठी आपण फक्त 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत, एक्स्ट्रा म्हणून 6.5 इंचावरती मार्किंग करून तो फक्त पीस कट करून घेणार आहोत. स्लीवला कोणत्याही प्रकारचा आकार देणार नाही आहोत आपण. या ठिकाणी आहे स्लीवचा कपडा, तो स्लीव्ज आपण फक्त अशा प्रकारे ठेवून या ठिकाणी उरलेल्या भागामध्ये पॅच देणार आहोत नंतर. आता ही फोल्ड आपण अनफोल्ड करून घेऊयात आणि त्यावरती आपण आपली उरलेली मापे टाकून घेऊयात, म्हणजेच बॅक साईड कटोरी शेजारील भाग आणि कटोरीचा भाग. अस्तर कट केल्यामुळे आपल्याला इझिली आणि एकदम पटकन ब्लाऊज पीस कट करता येतो. गरज असते ती व्यवस्थित काटेकोरपणे माप टाकण्याची. या ठिकाणी जेव्हा आपण ब्लाऊज पीस बॅक साईड कट करतो त्यावेळेस ही जी लाईन आहे सेंटर लाईन जी म्हणतो आपण याला, ती सेंटर लाईन आणि खालच्या ब्लाऊज पीसची सेंटर लाईन ही एकदम व्यवस्थित एकावर एक बसली पाहिजे, म्हणजे या ठिकाणचं अंतर जे आहे ते कमी जास्त होत नाही. जर आपण या ठिकाणी ही लाईन एकावर एक ठेवली नाही, थोडंसं क्रॉस वगैरे झालं, तर ते अंतर वाढू शकतं आणि मे बी गळाखाली उतरू शकतो. तर यासाठी आपण व्यवस्थितरित्या हे अंतर ठेवून घ्यायचं आहे आणि आता कधी कट करून घेऊया. बॅक साईड कट केली आहे. यानंतर आता आपण कटोरी शेजारील भाग कट करूयात. अस्तर आपण परफेक्ट कट केलेलं असतं, त्यामुळे ब्लाऊज पीस जरी थोडासा कमी जास्त कटिंग झाला तरीही काही हरकत नाही. यानंतर आता आपण कटोरी टाकून घेऊया. कटोरी जेव्हा आपण टाकतो तेव्हा कोणती काळजी घ्यायची, या ठिकाणी कपडा हा अशा प्रकारे स्ट्रेच होतोय दोन्ही साईडने, तर स्ट्रेच न होणाऱ्या बाजूला आपल्याला गळ्याची बाजू टाकायची आहे. ते आपण आधी चेक करून घेणार आहोत. या ठिकाणी चेक केल्यानंतरच मग आपण कटोरीचा भाग टाकणार आहोत अशा प्रकारे. यानंतर आता आपण गोटसाठी पट्ट्या कट करणार आहोत. गोटसाठी पट्टी कट करताना आपल्याला क्रॉस पट्टी यूज करावी लागते, साधारणतः अशा प्रकारे. या
जेणेकरून जेव्हा आपण गोट मारतो त्यावेळेस हे कपडा असा स्ट्रेच होईल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण अस्तरवरून ब्लाऊज पीस कटिंग कसं करायचं ते पाहिलं.